राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या नव्या संघटनेवरून अनेकांना कानपिचक्या तर अनेकांना टोले लगावत आहेत. आपल्या नव्या संघटनेबाबत त्यांनी आज सांगलीत प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी आपली रोखठोक प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी माझा गुरु फक्त शरद जोशी आणि माझे आई वडीलच असल्याचे स्पष्ट करीत यापुढे माझ्या संघटनेचाच जिल्हा छाताडावर राहणार असल्याचे सांगितले. माझ्या नव्या संघटनेची उद्या कोल्हापुरातून घोषणा होणार असून जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाणार असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी सांगलीत स्पष्ट केले आहे. माझी संघटना शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठीच लढणार असून प्रसंगी सरकार विरोधात सुद्धा संघटना लढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. गुरु एकच होते आणि त्या गुरुचं नाव आहे चळवळीतलं आदरणीय शरद जोशी आणि आई वडील. त्याच्यानंतर माझे काही गुरु कोण नव्हते आणि त्यामुळं भविष्यकाळामध्ये जी वडीलधारी मंडळी आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं जाईल. कारण माझ्या संघटनेमध्ये नेत्यापेक्षा तळातल्या कार्यकर्त्याची प्रतिष्ठा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल. सामान्य माणसाच्या आवाज आणि त्या आवाजासाठी एक व्यासपीठ निर्माण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तसा रेटा या महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या मागे लावलेला होता की आमच्या मनाला मनमोकळं करायला आमच्या अंतर्मनातला आवाज राज्यकर्ते असतील किंवा समाज मनावरती जर जायचं असेल तर आपलं एक व्यासपीठ असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एक ते नवतरुणांच्यासाठी एक नव व्यासपीठ या ठिकाणी आम्ही उभा केलं होतं. संघटना ही व्यक्तीवर आधारलेली असणार नाही, ती संघटना समाजावर आधारलेली असेल. समाजाच्या प्रती त्या संघटनेचा त्या संघटनेमध्ये ऊर्जा असेल, त्या संघटनेला समाजाचा स्वाभिमान असेल, अभिमान असेल. आणि मला कुणाला मातीत घालण्यासाठी मी संघटना निर्माण करत नाही, तर मातीमध्ये घाम घालणाऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी ही मी संघटना उभा करत आहोत. त्यामुळं मला व्यक्तिगत कुणावर तरी चालून जाण्यासाठी या माझ्या संघटनेचा कदापिही वापर होणार नाही. सामाजिक आणि समाजाचे हिताचे प्रश्न याच्यासाठी या संघटनेचा उपयोग होईल. त्याचा बिल्ला असेल आणि तो बिल्ला संघटनेचा मी जरी संस्थापक असलो तरी तो बिल्ला एकदा छातीवरती कार्यकर्त्यांना लावला की त्याला उतरण्याचा अधिकार, त्याचा बिल्ला काढण्याचा अधिकार संस्थापक अध्यक्ष म्हणून सदाभाऊ खोतला सुद्धा असणार नाही. कारण त्याच्या छातीवरचा बिल्ला हा हे त्याचा सन्मान असणार आहे आणि ती त्याची कवच कुंडलं असणार आहे. ती कवच कुंडलं कोणसुद्धा भविष्य माझ्या संघटनेमध्ये काढून घेऊ शकणार नाही किंवा कुणाला दानसुद्धा देण्याची गरज भासणार नाही. ती कवच कुंडलं त्याच्यावर अधिकार केवळ आणि केवळ त्या कार्यकर्त्याचाच असेल. रघुनाथदादांनी